फेब्रुवारीची डेडलाईन मान्य नाही, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या नाही तर आंदोलन. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंची मराठा आरक्षणासाठीची फेब्रुवारीची डेडलाईन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मात्र अमान्य केली. 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारने पाळला नाही तर आम्हाला नव्याने आंदोलन उभारावं लागेल, असा इशाराच मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की मुख्यमंत्र्यांची ही डेडलाईन आम्हाला मान्य नाही, 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. शिंदेंच्या भाषणाचा एक अर्थ म्हणजे सर्वांना आरक्षण मिळणार असं आहे. कुणबी समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नाही, त्यासाठी फक्त आदेशाची आवश्यकता असल्याचा मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले, रक्ताचे नातेवाईक कसं धरणार, यासाठी काही अट लावणार असेल तर त्यासाठी आदेश गरजेचा आहे. तसं झालं तर फेब्रुवारीची आम्हाला वाट पाहायची गरज नाही, आम्हाला न्याय मिळेल. मनोज जरांगे म्हणाले की 1967 पासून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्याचा लाभ रक्ताच्या नातेवाईकांना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. ते एक चांगलं झालं, कारण नातेवाईकांना आरक्षण देण्याचं जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत, पूर्ण समाधानी नाही. त्यापेक्षा 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही. आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय. तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना.